माझे बनविलेले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मागच्या व्हिडिओमध्ये आपण न ग क र म या मूळाक्षरांवर आधारित काही शब्द आणि वाक्यांचं वाचन केलं होतं आणि ते तुम्ही तुमच्या दुरेगी वहीमध्ये पण लिहिलेलं आहे। चला आता जे तुम्ही शिकले आहे त्याच्यावर आधारित आपण लहानशी कसोटी घेऊया की तुम्हाला किती येते। चला मूल्यांकन करूया। तुम्हीसुद्धा तुमच्या दुरेगी वहीमध्ये चित्र काढायचे नाही पण चित्रांची नावं तुम्हाला लिहायची आहेत। इथे पहिलं चित्र दिलं आहे, ओळखा बरं काय हे चित्र। अरे वा, मगर। चला मग इथे या दुरेगी दोन रेषा आहेत तिथे मगर नाव लिहा, मगर। चला लिहिलं। बाजूमध्ये कशाचे चित्र आहे? नाक। शाबास, सर्वांना आहे ना नाक। हां चला मग त्याच्या खाली लिहा नाक, नला कानांना क। चला तिसरं पुढचं चित्र आहे, ओळखतात तुम्ही याला? जंगलामध्ये असतो, झाडावर असतो। वा वा शाबास, नाग। चला त्याच्या खाली लिहा नला काना नाग। खूप छान। पुढचं हे चित्र बघा, कुठे असतं? वस्तू ही मंदिरामध्ये, जत्रामध्ये, आहे ना? याला काय म्हणतो आपण? नगारा। चला याचं नाव लिहा, त्याच्या खाली न गारा। न गला काना गा, रला काना रा, न गारा। चला हे चित्र कशाचं आहे तुम्ही सर्वजण ओळखतात ना? राम। काय लिहायचं? राम। चला पुढचं चित्र कशाचं आहे, सर्वांना आहे का हे? शाबास, कान। चला लिहा त्याच्या खाली कान, कला काना कान। लिहिलं गेलं सर्वांचं? चला पुढे आता वालींना नंबर विनंती आहे की तुम्ही विद्यार्थिनींना कोणतेही पाच मुळाक्षरे न ग क र म ह्यापैकी पाच मुळाक्षरं सांगून त्यांच्याकडून श्रुतलेखन म्हणजे तोंडी लेखन करून घ्यायचं आहे। तसेच शिकविलेल्या पाच शब्दांचे श्रुतलेखन करायचं आहे। जे वरती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाच काही शब्द शिकलो त्याच्यामधूनच कोणतेही पाच शब्द सांगायचे आहेत आणि तोंडी लिहायला लावायचे आहेत। त्यानंतर काही वाक्य शिकलो, काही वाक्यांचं वाचन केलं, त्या वाक्यांपैकी पाच वाक्यांचं इथे श्रुत लेखन करायचं आहे, तोंडी लेखन करवायचं आहे। चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।